आज आपण असं म्हणतो की कुठल्याही परिस्थितीत लोक न्यायापासून वंचित राहू नये आणि त्या दृष्टीनं वेगानं न्यायदान कसं करता येईल हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारने माननीय उच्च न्यायालयाच्या सोबत काम करत असताना मला असं वाटतं की गेल्या एका वर्षामध्ये आम्ही 24 नवीन न्यायालयाला मान्यता दिली आहे. मोठ्या प्रमाणात आपण महाराष्ट्रामध्ये न्यायालयाच्या इमारतींकरता निधी उपलब्ध करून दिला आहे आणि 138 विशेष जलदगती न्यायालय असतील यांच्याकरता 414 पदं निर्माण करण्याचा विषय असेल. न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी जवळपास 250 कोटी रुपये देणं असेल किंवा न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास 838 कोटी रुपये हे आपण या ठिकाणी मला असं वाटतं मंजूर केले आहे. आणि महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण हे कार्य त्या ठिकाणी करतो. कौटुंबिक न्यायालयाची संख्या देखील आता मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेली आहे. दुय्यम न्यायालयामधले न्यायिक अधिकाऱ्यांना राष्ट्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे. हे सगळं करत असताना न्यायदानाच्या पद्धतीमध्ये वेग यावा आणि एक सुलभता यावी, सुगमता यावी अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे आणि मला असं वाटतं की ह्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज आपल्याला गडचिरोलीचं हे न्यायालय या ठिकाणी त्याचं लोकार्पण होत आहे. सुदृढ लोकशाही करता आणि संविधानाने दिलेले अधिकार हे खरोखर आम्हाला मिळणार आहे हा विश्वास जर तयार करायचा असेल तर अतिशय चांगली अशा प्रकारची न्याय पद्धती लागते आणि आज ही गोष्ट तर आपण मान्यच केली पाहिजे की आमच्या लोकशाहीच्या सर्व स्तंभांमध्ये आमच्या न्यायपालिकेवर हा शेवटच्या माणसाचा विश्वास हा अतिशय मोठा आहे, तो अतिशय दृढ आहे आणि मला असं वाटतं की हा विश्वास असाच मजबूत ठेवणं हे देखील एक प्रकारचं चॅलेंज आमच्या न्यायव्यवस्थेसमोर आहे. परंतु मला विश्वास आहे की अशा प्रकारे न्यायपालिकेचं जे विकेंद्रीकरण आपण करतो आहे, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करतोय, त्यातनं हा सामान्य माणसाचा विश्वास अशाच प्रकारे दृढ होईल, तो वृद्धिंगत होईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो.